राज्यात लाडक्या बाप्पाला भाविकांनी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात साजरा झालेला उत्सव यावेळी मात्र निर्बंधमुक्त आणि मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उत्सवात यावेळी राजकीय रंग देखील पाहायला मिळाला. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून गणेश दर्शनाच्या माध्यमातून मंडळांना भेटीगाठी दिल्या गेल्या. भाजपचे नेते आणि ज्यांच्या ट्विटची दखल प्रत्येक जण घेऊ लागला आहे असे मोहित कंबोज यांनी आज एक नवं ट्विट केलंय. मोहित कंबोज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. अनंत चतुर्दशीच्या 2ऱ्याच दिवशी सकाळी मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांनी यावेळी गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी दोन्ही सणांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या नाहीत याची आठवण करून दिली. श्री उद्धवजी ठाकरेजी यांनी यावेळी राज्याच्या 12 कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. पण 2.5 वर्षांनंतर हिंदूंनी यावेळी ज्या जल्लोषात उत्सव साजरा केला त्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हर हर महादेव, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.